नमस्कार, मी सुरभी। शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर। गिरीश बापट यांच्या कार्यालयास आयएसओ मानांकन, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्वीकारले प्रमाणपत्र। नाशिक बांधकाम विभागाचा आला समोर मुजोरीपणा, कंक्रेज यांना विचारले असता त्यांनी केली टाळाटाळ। दूध अनुदानासाठी आयसीआयसीआय बँकेत खाते सक्तीचे, पशुसंवर्धन दुग्ध विकास विभागाचा आदेश। राज ठाकरे यांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना लिहिले पत्र, पत्राद्वारे केले आवाहन। आणि शिक्षण दिनी शिक्षकच करणार मंत्रालयात सामूहिक आत्मदहन, राज्यपालांकडे मागितली 2370 कर्मचाऱ्यांनी परवानगी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। गिरीश बापट यांच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि औषध प्रशासन कार्यालयास आयएसओ मानांकन मिळाले। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले आणि गिरीश बापट यांनी सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले। सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकचे अधिकारी कंक्रेज यांच्या मुजोरीपणाचे वृत्त शालिनी प्लसने दाखवतात। सर्वसामान्यांमधून देखील कंक्रेजच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे। पाहूयात या संदर्भातील बातमी। संबंधित कामाबद्दल माहिती विचारली असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कंक्रेज हे भडकले। कंक्रेज हे का भडकले हा मोठा प्रश्न आहे। कंक्रेज आणि संबंधित ठेकेदारात काही आर्थिक हितसंबंध नाही ना असा सवाल या निमित्ताने पडतो। मात्र या कामात झालेला भ्रष्टाचार जनतेसमोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शालिनी प्लस वृत्तवाहिनी या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे। एखाद्या कामावरती कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो आणि त्या कामाची बिले संबंधित ठेकेदाराला आदा देखील होतात, मात्र याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कंक्रेज यांना माहिती नसते हा मोठा संशोधनाचा विषय आहे। सन 2018-2019 या वित्तीय वर्षात रस्ता आणि पूल परीक्षण आणि दुरुस्ती या लेखा शीर्षकाखाली 30-54 आणि 25-91 या शीर्षकाखाली कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आली। त्या कामाची एजन्सी कोणती होती, कामाची गुणवत्ता काय, डांबराची गुणवत्ता कंक्रेज यांनी तपासली का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। जर कंक्रेज यांनी कामाची गुणवत्ता तपासली तर माहिती देण्यास ते टाळाटाळ का करतात हा देखील प्रश्न आहे। संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांकडून होतोय। सदर प्रकरणामध्ये ज्या एजन्सीला जे काम दिलेले आहे त्यांची कोणत्याही प्रकारची गुणवत्ता चाचणी न करता त्यांना देयके पास करण्यात आलेली आणि ते देयके त्यांना मिळालेली आहे। संबंधित अधिकाऱ्यांना ही देयके तुम्ही कोणत्या कारणाने त्यांना दिली आणि कशी दिली याच्यावरून असं निष्पन्न झाले की हे देयके देण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार इथं झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये तो कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यामध्ये साठा लोटा आहे हे सदर प्रकरणामध्ये आम्हाला दिसून आलं। या संबंधित प्रकरणाची पूर्णपणे चौकशी व्हायला पाहिजे आणि चौकशी जर यांनी नाही केली तर आमचे कार्यकर्ते या कार्यालयासमोर उपोषणासाठी बसणार आहेत आणि हा भ्रष्टाचार आम्ही जनतेच्या समोर आणणार म्हणजे आणणारच। याची माहितीच्या अधिकाराच्या खाली जी माहिती आम्ही पूर्णपणे मागवलेली ती संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे आणि त्या माहितीच्या अधिकाराखाली संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी आणि जे शासनाचा निधीची यांनी लयलूट लावली तो निधी यांच्याकडून वसूल करण्यात यावा। वाटलं तर त्या अधिकाऱ्यांची मालमत्ता विक्री करून संबंधित शासनाचा सर्व निधी वसूल करण्यात यावा अशी मागणी आमची आहे। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता ते मुख्य अभियंता पगारे यांच्याकडे बोट दाखवतात। मात्र हा सर्व सावळा गोंधळ जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत शालिनी प्लस या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नाशिक। राज्यातील दुधाच्या दरावरून झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने दुधाच्या भुकटीवर 50 रुपये प्रति किलो आणि दुधावर प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते। आता हे अनुदान मिळवण्यासाठी दूध उत्पादक संघांना आयसीआयसीआय या खासगी बँकेतच चालू खाते उघडण्याची सक्ती राज्य सरकारने केली आहे। वेगळे चालू खातेच हवे होते तर ते आयसीआयसीआय या बँकेतच का, राष्ट्रीयकृत बँकेत का नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पावसाळी अधिवेशनाच्या काळात राज्यात दूध उत्पादकांच्या प्रश्नावर आंदोलन केले।
त्यानंतर फडणवीस सरकारने राज्यात पडून असलेल्या दुधाच्या भुकटीसाठी 50 रुपये प्रति किलो अनुदान तर दूध उत्पादकांसाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान जाहीर केले होते. दूध उत्पादक संघाच्या खात्यावर हे जमा होणार आहे. या अनुदानाच्या वितरणासाठी स्वतंत्र चालू खाते बँकेत सुरू करावे असे आदेश पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाने काढले आहे. त्याचबरोबर हे खाते ICICI या बँकेतच असायला हवे असे बंधन घालण्यात आले आहे. दर 10 दिवसांनी राज्य सरकार या खात्यावर दुधाच्या भुकटीचे दूध दराचे अनुदान जमा करेल. त्याचबरोबर दूध उत्पादक संघांनी या बँक खात्यांचा वापर अन्य कोणत्याही व्यवसायासाठी करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. राज ठाकरे यांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. ईव्हीएम मशीन मध्ये गडबड आहे हे आपण खूप आधीपासून ऐकत आहोत. काही ठिकाणी उमेदवारांना शून्य मतं मिळाली हे न पटणारे आहे असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. 2014 लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याची कुजबूज सुरू झाली. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत या दाव्याला पुष्टी मिळत गेली. असंख्य मतदारसंघामध्ये तुमच्या माझ्या पक्षाच्या नगरसेवक आमदारांनी चांगली कामगिरी करून देखील पराभव झाला. 2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीन हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर अशा पद्धतीने निवडणुका होणार असतील तर निवडणुका का घ्यायच्या असा सवाल त्यांनी केला आहे. लोकशाहीत मतदार हाच अंतिम राजा असतो, पण याच तत्वाला हरताळ फासण्याचे काम मागील 3 ते 4 वर्ष सुरू आहे असे राज ठाकरे यांनी म्हटलंय. हा विषय गंभीर आहे. जोपर्यंत निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट मशीन्स किंवा मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सर्वात्रिक निवडणुकीवर बहिष्कार घालावा असं आवाहन राज यांनी पत्राद्वारे देशातील राजकीय पक्षांना केलंय. राज यांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं. या पत्रात राज यांनी ईव्हीएमवर बंदी आणूया किंवा निवडणुकांवर बहिष्कार घालूया असं म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी पत्रात मनसेच्या मागणीला शिवसेनेने पाठिंबा द्यावा असंही आवाहन केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. महाराष्ट्र राज्यातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणारे दिव्यांगांच्या शाळेत 100% अनुदान मिळावे या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करून देखील प्रश्न मार्गी लागत नसल्याने शिक्षक दिनी मंत्रालयात सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा या शाळेतील शिक्षकांनी दिला आहे. अपंग शाळा कर्मशाळेतील कर्मचारी गेल्या 10 ते 15 वर्षापासून कुठल्याही आर्थिक मोबदल्याविना अपंग विद्यार्थ्यांना ज्ञान जर्नीचे तसेच योग्य प्रकारे घडवण्याचे अहोरात्र कार्य करीत आहे. शासनाच्या धोरणानुसार अपंग विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य करीत असताना अपंग क्षेत्रातील विनावेतन काम करीत असलेले कर्मचारी स्वतःच्या मुलांना योग्य प्रकारे शिक्षण देऊ शकत नाही यापेक्षा मोठे दुर्दैव्य कुठलेही नाही. तसेच कर्मचाऱ्यांची वृद्ध आई वडील पत्नी मुलं हा संसाराचा गाडा ओढण्यात सर्व कर्मचारी कर्जबाजारी झालेत. 123 दिव्यांगांच्या शाळा कर्मशाळेतील कार्यरत 2370 कर्मचारी सध्या कर्ज काढून तसेच उसनवारी करून आपला प्रपंच चालवत आहे. मात्र आता कर्जबाजारीपणामुळे आणि शासनाच्या आश्वासनामुळे कर्मचाऱ्यांची मानसिकता ढासळलेली असून आजवर अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी 28 ऑगस्टला 11 ते 5 वाजता संविधान चौक नागपूर येथे कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली दिली. या कार्यक्रमाला सत्यवान खोब्रागडे, मनीषा इंगळे, श्रीगणेश शेकोकर, जितेंद्र पाटील तसेच नागपूर, मुंबई, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, अकोला, अमरावती, भंडारा जिल्ह्यातील अनेक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते येत्या 31 ऑगस्टपर्यंत 2370 कर्मचाऱ्यांना पदमंजुरी न मिळाल्यास येत्या 5 सप्टेंबरला शिक्षण दिनाच्या दिवशी मंत्रालयात सामूहिक आत्मदहन करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. शालिनी प्लेसाठी अमृत दंडवते, गडचिरोली. नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या संशयातून अटक झालेल्या गौतम नवलखा यांच्याबाबत मराठीमध्ये कागदपत्रे सादर केल्यामुळे दिल्ली हायकोर्टाने पुणे पोलिसांना चांगलेच फटकारले. दरम्यान पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत संबंधित आरोपीचा काश्मीरमधील फुटीरावाद्यांशी संबंध असल्याचे सांगितले. कनिष्ठ न्यायालयात पोलिसांनी मराठीमध्ये कागदपत्रे कशी सादर केली, आरोपीला मराठीतून भाषांतर केलेले कागदपत्रे का दिली नाहीत असा सवाल हायकोर्टाने विचारला. मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांना देखील पुणे पोलिसांनी दिल्लीतून अटक केली होती. नवलखा यांच्यावरती बंदी घातलेल्या संघटनांशी संबंध असल्याचा आरोप आहे. नवलखा यांच्या वतीने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवरती बुधवारी सुनावणी झाली. नवलखा यांच्या अटकेसंदर्भातील कागदपत्रे पुणे पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात सादर केली होती. ही कागदपत्रे मराठी भाषेतून होती. यावरून कोर्टाने पोलिसांना फटकारले. त्यामुळे शिवाजीनगर येथील कोर्टात दाखल केलेल्या अरुण फरेरा, वर्णन गोलसानवीस, वरवरा राव यांच्यासह सुधा भारद्वाज, गौतम नवलखा यांना 5 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशन विश्रामबाग येथे दिनांक 8/1/2018 रोजी दाखल करण्यात आलेला गुन्हा क्रमांक 4/2018 कलम 153(a), 505(1)(b)
117, 120 b, 34 भारतीय दंडविधान, सहकलम 13, 16, 17, 18, 18 b, 20, 38, 39, 40 बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा। या तपासामध्ये, या गुन्ह्याच्या तपासामध्ये अटक करण्यात आलेले आरोपी व प्रतिबंधित संघटना CPI माओवादी संघटन यांच्यामध्ये संबंध दर्शवणारे विविध पुरावे आतापर्यंतच्या तपासामध्ये मिळून आले आहेत। तपासादरम्यान त्यांच्यामधील ईमेल्स, पत्र, त्यांच्यामधील विविध सभांचे ठराव, इतिवृत्त इत्यादी भरभक्कम पुरावा उपलब्ध झालेला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये उपलब्ध पुराव्यावरून असेही दिसून आले की एल्गार संघटनेच्या एल्गार परिषदेच्या आयोजनापूर्वी CPI माओवादी या प्रतिबंधित संघटनेकडून कबीर कला मंचच्या सदस्यांना यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपितांमार्फत एल्गार परिषदेच्या प्रचार प्रसार व आयोजनासाठी निधी पुरवण्यात आलेला आहे। या एल्गार परिषदेच्या आडून शासनाविरुद्ध जनतेला भडकवण्याचे कृत्य घडवून आणण्याबाबत नियोजन होते याबद्दलचे पुरावे सुद्धा उपलब्ध झालेले आहेत। या गुन्ह्याच्या तपासामध्ये उपलब्ध इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचे विश्लेषण करता असे निदर्शनास आले आहे की प्रतिबंधित CPI माओवादी संघटनेने त्यांच्या व्यूहरचना व रणनीतीचा भाग म्हणून भारतात कायद्याने प्रस्थापित केलेली राज्यव्यवस्था उलथून टाकण्याच्या दृष्टीने व त्या उद्देशाने अखिल भारतीय युनायटेड फ्रंटच्या माध्यमातून विविध कारवाया करण्याचा कट रचलेला आहे। अशा प्रकारचे संघटन तयार करण्याचा ठराव CPI माओवादी या प्रतिबंधित संघटनेच्या ईस्टर्न रिजनल ब्युरोच्या बैठकीमध्ये संमत झालेला आहे। आज कोर्टासमोर या आरोपींना हजर केलं गेलं होतं, आरोपींना हजर केलं गेलं होतं। तिथं मी आणि देशमुख साहेबांनी आमची बाजू मांडली होती। संपूर्ण युक्तिवाद झाल्यानंतर असं लक्षात आलं की सुप्रीम कोर्टने त्यांना एका पिटिशनमध्ये नजरकैदेमध्ये त्यांच्या घरी ठेवा असे निर्देश झाले आहेत आणि त्याची अंमलबजावणी करा असं साहेबांनी इथं लगेच हुकूम केलेला आहे। आमचे मुद्दे फार सोपे होते, आमचे मुद्दे असे होते की UAPA हा लागतच नाही ह्या केसला आणि सेक्शन 15 बाधा आहे त्यांना, त्यांची जी मुख्य भूमिका फिर्यादीमध्ये जी दिसतीये त्यांचा आणि ह्या आरोपींचा कुठलाही तंतोतंतीत संबंध नाही अशी आमची हे केस होती। त्यांना त्यांच्या घरी नेणार आहेत आणि तिथं हाऊस अरेस्ट खाली त्यांना ठेवण्यात येणार आहे असं नाही मला असं वाटत नाही, त्याच्यामध्ये काही तसं खुलासा केलेलं नाहीये। पण इथल्या मेहरबान कोर्टाने वडणे साहेबांनी असे निर्देश दिलेत की आयोगाने त्याची अंमलबजावणी करावी, म्हणजे थोडक्यात तिकडे जाऊन त्यांना सुपूर्द करावं, पण बेसिक प्रोटेक्शन किंवा तिथली जी नजर केली ते तिकडच्या लोकल पोलिसांमार्फतच होईल। स्नेहा गवळी, शालिनी प्लस, पुणे। शेगाव तालुक्यातील येणाऱ्या भासनन येथील पूर्णा नदी पात्रात एका 35 अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे। हा इसम जळगाव जामोद येथील राहणारा असून त्याची हत्या अनैतिक संबंधातून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे। शेवगाव तालुक्यातील भास्तन भेंडवड या रोडवरील पूर्णा नदी पात्रात पुलाखाली एका 35 अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले। या प्रकरणी जलम पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि हे प्रेत शवविच्छेदनासाठी खामगाव येथे पाठवले। शवविच्छेदनामध्ये मृतकाची दोरीच्या साहाय्याने गळा आवळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली। या प्रकरणी जलम पोलिसांनी तपास करत मृतक हा जळगाव जामोद येथील योगेश सपकाळ असल्याची माहिती पटवली। या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपासामध्ये मृतक योगेश आणि जळगाव जामोद येथील एका महिलेचे अनैतिक संबंध असल्याची बाब समोर आली, त्यातूनच योगेशची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। पोलिसांनी या संदर्भात संबंधित महिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे। पोलीस तपासामध्ये मृतक योगेश सपकाळ यांच्या नावाने एकूण 23 सिमकार्ड असल्याची माहिती आढळून आली, तर 9 सिमकार्ड ॲक्टिवेट असल्याचीही माहिती दिसून आली एवढे मोठे सिम कार्ड तो का वापरत होता याचाही तपास पोलीस करत आहेत। पोलीस स्टेशन जलमला दिनांक 9/8/18 रोजी भास्तन पूर्णा नदी पात्रामध्ये एक अननोन बॉडी मिळाली होती। त्या बॉडीवरून पोस्टेला 21/18 कलम 174 जापूप्रमाणे मर्ग दाखल करण्यात आला होता। त्यानंतर ती बॉडी योगेश एकनाथ सपकाळ राहणार जळगाव जामोद याची असल्याचे आयडेंटिफाय झाल्याने आणि PM रिपोर्ट प्राप्त झाल्याने सदर मर्गमध्ये कलम 302, 201 भादवीप्रमाणे 133/18 असा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही माननीय SP सर, माननीय ॲडिशनल SP सर, माननीय SDPO सर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत आणि सदर गुन्ह्यामध्ये सदरची घटना ही अनैतिक संबंधातून घडली असल्याचे निष्पन्न होत असल्याने सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत
दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत. योगेश शर्मा, शालिनी प्लस, बुलढाणा. अमरावतीतील चांदूर रेल्वे परिसरात मुंदळा महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात पार पडला. तसेच यावेळी ध्यानचंद यांच्यावर आधारित लघुचित्रपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयंत कारमोरे यांनी भूषवले. कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉ अलका करणवाल यांनी करून मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. याशिवाय डॉ करणवाल यांनी सन 1917-18 क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपादन केलेले यश कथन केले. या कार्यक्रमात प्राचार्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या यशामुळे त्यांचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मेजर ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोकराव ध्यानचंद यांचे फोटो विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. डॉक्टर अलका करणवाल यांनी क्रीडा विभागाविषयी प्रगतीपथाचा लघुचित्रपट दाखवून विद्यार्थ्यांना खेळाविषयी प्रतीत केले. प्राचार्य डॉक्टर जयंत कारमोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मैदानी खेळाचे महत्व, शारीरिक आणि मानसिक विकास आणि आजची पिढी आपले करिअर कसे बनवू शकतात याविषयी मार्गदर्शन केले. तर नागेश काळमेघ या विद्यार्थ्याने खेळाविषयी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता प्राध्यापक वृद्ध कर्मचारी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. देश में हर साल 29 अगस्त को राष्ट्रीय खेल दिवस मनाया जाता है. राष्ट्रीय खेल दिवस मनाने का एक मुख्य कारण यह है कि आज के दिन दिग्गज प्लेयर, हॉकी प्लेयर मेजर ध्यानचंद सिंह का जन्म हुआ था. मेजर ध्यानचंद सिंह हॉकी में इतने ज्यादा एक्सपर्ट, इतने उत्तम प्रदर्शन करते थे कि उनकी हॉकी के आगे किसी का भी जोर चलता नहीं था. ऐसा लगता था कि हॉकी में उनकी बॉल चिपकी हुई है. इसीलिए उनके जन्मदिन पर आज ये दिन मनाया जाता है. मेजर ध्यानचंद सिंह का जन्म 29 अगस्त 1905 को इलाहाबाद में हुआ था. इस दिन हमने और हमारे देश ने एक बहुत ही उत्तम खिलाड़ी की प्राप्ति की थी. राष्ट्रीय खेल दिवस विद्यालयों में, विश्वविद्यालयों में, शिक्षण संस्थाओं में एवं अकेडमियों में भी ये बहुत धूमधाम से मनाया जाता है. राष्ट्रीय खेल दिवस मनाने का एक और मुख्य कारण है, उसका मतलब कि हमारे जो नवयुवक हैं उनको खेलों के प्रति जागरूक करना है. सबको पता है खेल शारीरिक और मानसिक रूप से हमें बहुत लाभ देते हैं, लेकिन आजकल के नौजवान यदि खेलों में अपना इंटरेस्ट रखते हैं तो उनको बहुत ही लाभदायक है, क्योंकि ये एक कैरियर के रूप में भी आपको बहुत लाभ देता है. विदेशों में अंतर्राष्ट्रीय स्तर पे आप लोग खेलते हैं तो आप लोगों का तो नाम होता ही है, साथ साथ आप लोग हमारे तिरंगे का नाम भी रोशन करते हैं. इस तरह विदेशों में राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी हमारे देश का नाम रोशन होता है. शालिनी प्लस साठी सलमान खान, अमरावती. रिलायन्स जिओच्या गिगा फायबरला टक्कर देण्यासाठी भारतीय दूरसंचार निगम अर्थात BSNL हायस्पीड ब्रॉडबँड कनेक्शन फायबर टू दी होम FTTH द्वारे आणले आहे. यामुळे अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटा ग्राहकांना मिळणार असल्याची घोषणा BSNL केली आहे. त्याद्वारे अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग व अनलिमिटेड डेटा 100 MBPS च्या स्पीडने ग्राहकांना मिळणार असल्याची घोषणा BSNL केली आहे. गिगा फायबर हायस्पीड ब्रॉडबँड कनेक्शन FTTH म्हणजे फायबर टू द होमद्वारे कॉपर लाईनपेक्षा 10 पट स्पीड जास्त असणार आहे. देशातील सर्व ग्राहकांना चांगल्या पद्धतीची विथ स्पीड नेट सेवा, अनलिमिटेड कॉलिंग सेवा कमी पैशात ग्राहकांना उपलब्ध करून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी BSNL पावले उचलली आहेत. संपूर्ण देशात 2,50,000 किलोमीटरची ऑप्टिकल फायबर केबलद्वारे देशातील 90,000 ग्रामपंचायती ऑप्टिकल केबल फायबरद्वारे जोडल्या जाणार असून आत्तापर्यंत देशातील 80,000 ग्रामपंचायती केबलने जोडून तयार आहेत. देशभरात 25,000 ऑफिसेस, डीलर, सब डीलर, फ्रँचायजी, सब फ्रँचायजी यांची साखळी तयार केली असून खाजगी दूरसंचार कंपन्यांना शह देण्यासाठी BSNL कंबर कसली आहे. शालिनी प्लस साठी प्रशांत देशमुख, आटपाडी. आरमोरी तालुक्यातील पाधरकोटा गावाच्या तेंदुपत्ता मजुरांचा बोनस ग्रामसेवक, सरपंच
आणि उपसरपंच यांनी परस्पर बँकेतून काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा लाखो रुपयांचा निधी मजुरांना देण्यात यावा, अन्यथा चक्काजाम आंदोलन करू, अशा इशारा मजुरांनी दिला आहे. या संदर्भात ग्रामसभेचा ठराव घेऊन संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती आरमोरी यांना वारंवार निवेदन देण्यात आले, मात्र कुठलीही ठोस कारवाई होत नसून कारवाईत दिरंगाई होत आहे. हे पाहून पाथरगोटा ग्रामस्थांनी 13 ऑगस्टला पंचायत समिती आरमोरी समोर धरणे देऊन कुलूप ठोको आंदोलन केले होते आणि झालेला सर्व प्रकार संवर्ग विकास अधिकारी आणि शासनाच्या लक्षात आणून देण्यात आला होता. त्यावेळी गट विकास अधिकारी श्री मोहितकर यांनी सन 2015 तेंदुपत्ता बोनस गवाळ प्रकरणी ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करू आणि सर्व रक्कम 25 ऑगस्ट 2018 आत RTGS ने बोनस धारकांच्या बँक खात्यात जमा करू, असे लेखी आश्वासन गट विकास अधिकारी श्री मोहितकर यांनी आंदोलनकर्ते पाथरगोटा ग्रामस्थांना दिले. कुठलेही समाधानकारक उत्तर वरिष्ठांकडून मिळत नसून झालेल्या अन्यायाला दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. या संदर्भात असं म्हणणं आहे का, याच्या अगोदर म्हणजे बोनसचे पैसे ग्रामपंचायतीला येत नव्हते आणि अनाशे त्या 2017-2016 पाथरगोटा या ग्रामकुस समितीमध्ये 186,000 रुपये तयार जमा झाले, परंतु तो ते ग्रामकोष अनुदान अशा पद्धतीची एंट्री असल्यामुळे आमचा संबंध झाला का अनुदान आहे, अनुदान असल्यामुळे आम्ही त्या कामाचं नियोजन केलं आणि तो काम करण्यात आला. बरं, तर या संदर्भामध्ये काही शासनाकडून तुम्हाला पत्रव्यवहार झाला होता का? नाही नाही, पत्रव्यवहार नव्हता, तो काम नियोजनात होता. आमचा गाव आमचा विकास आराखडे त्या नियोजनात होता आणि तो काम करणे अनिवार्य असल्यामुळे त्याचा बांधकामाचा एस्टिमेट तयार करून बांधकामाला सुरू. बोनसची रक्कम आहे ती मिळालेली नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आता हे जुनं प्रकरण आहे, या संदर्भात चौकशी करण्यात येणार आहे आणि चौकशीचा अहवाल जिल्हा परिषदेला पाठवण्यात येणार आहे. तरी पण ग्रामपंचायत पळसगावच्या ज्या खात्यामध्ये रक्कम शिल्लक रक्कम असलेली ती त्यांना वाटप करण्यासाठी सूचना देण्यात आलेली आहे. त्यामुळे सन 2015 186,609 रुपये गहाळ झालेला तेंदुपत्ता बोनस रक्कम दिनांक 5 नोव्हेंबर 2018 आत बँक खात्यात जमा करण्यात यावी. शासकीय निधी आणि मजुरांची निधी गहाळ केल्याप्रकरणी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे आणि शासकीय कामात दिरंगा यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गट विकास अधिकारी श्री मोहितकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पंचायत समितीसमोर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती आरमोरी आणि पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे आरमोरी यांना निवेदनात देण्यात आलाय. शालिनीप्लसाठी अमृत दंडवते, गडचिरोली. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. शालिनी प्लस घेऊन येत आहे गणेश उत्सवाचं महाकवरेज हे गणराया. गणेश उत्सवाची पूर्वतयारी, गणेश स्थापना, दररोज महाआरती, गणेश विसर्जनाचं महाकवरेज हे गणराया शालिनी प्लस वर लवकरच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. केरळमधील पावसाने अक्षरशः हाहाकार माचवला आहे. केरळमधील पूर हा गेल्या शतकातील सर्वात भीषण महापूर मानला जात आहे. पूर्ण देशातून केरळसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. अशातच अमरावती मधील चांदूर रेल्वे येथील नागरिकांनी सुद्धा निधी स्वरूपात मदतीचा हात पुढे करून 31,000 रुपयांचा निधी केरळच्या मुख्यमंत्री यांच्या फंड मध्ये बँकेद्वारे पाठवले आहे. संपूर्ण देशभरातून पूरग्रस्त केरळ करिता मदत केली जात असताना काही चांदूर रेल्वे रहिवाशांनी देखील सामाजिक जाणीवेतून केरळ करिता निधी जमा करण्याचे ठरवले. त्यानंतर बुधवारी निधी गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले होते. दिवसभर चाललेले हे काम पुढे व्यापक होत गेले. रॅलीच्या माध्यमातून रहिवासी लाऊडस्पीकरने मदतीचे आवाहन करीत गाडगेबाबा मार्केटमधील CCN कार्यालयापासून निधी जमा करण्याकरिता निघाले होते. ही रॅली रेल्वे स्टेशन, विरुळ चौक, जुना मोटार स्टँड, मुख्य मार्केट, सिनेमा चौक, क्रांती चौक, कुऱ्हा रोड, अमरावती रोड आदी परिसरातून भ्रमण करीत निधी गोळा करत गेले. यामध्ये सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह खाजगी डॉक्टर, लहान मोठे दुकानदार, रहिवासी यांनी स्वतःहून यामध्ये सहभागी होऊन आपली मदत दिली. अशा संकटात सापडलेल्या राज्याला सगळीकडून मदत होत आहे. त्या मदतीमध्ये माझ्या चांदूर रेल्वे शहराचा सुद्धा सहभाग झाला पाहिजे. त्या हेतूने आम्ही आज चांदूर रेल्वेतील काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन आज एक त्यांना मदत करावं म्हणून एक रॅली काढली. शालिनी प्लस साठी सलमान खान, अमरावती. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात कासमपल्ली येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. 200 वर ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.
तालुका मुख्यालयापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या संवेदनशील आणि दुर्गम भागातील कासमपल्ली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वर्गीय मारुतजी भोयर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आधार फाउंडेशन आलापल्ली आणि आदर्श मित्र मंडळ पुणे यांचे संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पावसाच्या दिवसात अनेक साथीचे आजार होत असतात. या आजारापासून दूर राहण्यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी, तसेच आपले आरोग्य बिघडल्यास आपण कोणत्याही देवी देवताकडे न जाता सरळ डॉक्टरांकडे दवाखान्यात जावे. आपण अंधश्रद्धेपासून दूर राहा असे आवाहन याप्रसंगी महिला आणि बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब गधडे यांनी केलं. आरोग्य शिबिरे अनेक होतात, मात्र या दुर्गम भागातील कासमपल्ली गावात आपल्या वडिलांचे स्मृतिप्रित्यर्थ मुख्याध्यापक विनेश भोयर यांनी दुर्गम भागातील जनतेकरिता या आरोग्य शिबिराचे आयोजन केले. हे इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे डॉक्टर सलुजा यांनी सांगितलंय. या आरोग्य शिबिरात डॉक्टर सलुजा यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची विविध आजाराची तपासणी केली, तसेच गावातील महिला आणि पुरुषांची मोफत तपासणी करून त्यांना औषधे देखील दिली. शालिनी प्लससाठी अमृत दंडवते, गडचिरोली. अकोल्यामध्ये दूध उत्पादक संघाचे दूध खरेदी करावे या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने विदर्भ अध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात प्रादेशिक दूध व्यवसाय विकास अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. दूध न स्वीकारल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसंग्रामांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. जिल्ह्यातील दूध पश्चिम महाराष्ट्रातील वारणा योजनेकडे पाठवण्याचा सल्ला प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी संघाला दिलाय. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली पेचलेला दूध उत्पादक शेतकरी वर्गासाठी हा नियम मारक ठरणार आहे, त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे शिवसंग्रामाने दुग्धशाळा व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात ठिय्या देऊन घोषणाबाजी केली. शासकीय दूध योजनेने दूध उत्पादक शेतकऱ्यांची माफी मागून दूध खरेदी सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. शालिनी प्लस साठी गोपाल नारे, अकोला. इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-2 पिछाडीवर आहे, त्यामुळे साऊथ मॅप्टन कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी मिंडियाचा प्रयत्न असेल. इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईकर युवा फलंदाज पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. सलामीवीर फलंदाज मुरली विजयच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे. भारतीय संघातील दुसरा बदल म्हणजे हैदराबादचा युवा फलंदाज हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. उर्वरित 2 कसोटी सामन्यांसाठी संघातील हा दुसरा मोठा बदल आहे. फिरकीपटू कुलदीप यादवला संघातून वगळण्यात आला आहे. सुरुवातीला फक्त 3 सामन्यांसाठीच भारतीय संघ निवडण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. लॅक्मे फॅशन वीक मध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळाली साई तामणकर हिची अदा. ग्लोबली प्रसिद्धी मिळाल्यामुळे सईला यंदाच्या लॅक्मे फॅशन वीक मध्ये झळकण्याची संधी मिळाली. यावेळी तिला 1 नव्हे तर तब्बल 3 फॅशन डिझायनर्स कडून आमंत्रण आले आहे. मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर सई हिने हिंदी चित्रपट सृष्टीतही काम केले. फॅशनच्या दुनियेमध्ये मराठमोळ सई तामणकर कडे सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. यावेळी लॅक्मे फॅशन वीक 2018 सईला तिची अदा दाखवण्याची संधी मिळाली. यावेळी तिला 1 नाही तर तब्बल 3 फॅशन डिझायनर्स कडून आमंत्रण आलं होतं. यावेळी मोनोक्रोमॅटिक ड्रेस सोबत पोनीटेल आणि ब्ल्यू आयलायनरमुळे तिचा एलिगंट लुक दिसून येत होता. सईच्या या स्टनिंग लुकमुळे ती फॅशन ब्लॉगरच्या आकर्षणाचे केंद्र बनली होती. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. गिरीश बापट यांच्या कार्यालयास ISO मानांकन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्वीकारले प्रमाणपत्र. नाशिक बांधकाम विभागाचा आला समोर मुजोरीपणा, कंक्रेज यांना विचारले असता त्यांनी केली टाळाटाळ. दूध अनुदानासाठी ICICI बँकेत खाते सक्तीचे, पशुसंवर्धन दुग्ध विकास विभागाचा आदेश. राज ठाकरे यांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना लिहिले पत्र, पत्राद्वारे केले आवाहन. आणि शिक्षण दिनी शिक्षकच करणार मंत्रालयात सामूहिक आत्मदहन, राज्यपालांकडे मागितली 2370 कर्मचाऱ्यांनी परवानगी. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.